महाविकास आघाडीमध्ये निधी वाटपावरनं सुरू असलेली धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय. मुख्यमंत्रीपद असून सुद्धा निधी वाटपात अन्याय होतोय ही भावना शिवसेनेच्या आमदारांमध्ये घर करतेय आणि ही अस्वस्थता दूर करणं आघाडीच्या कारभाऱ्यांसमोरचं एक मोठं आव्हान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला किती मिळाल्या त्यांच्या खात्यांना 3,14,820 म्हणजे 57%. आणि परब साहेब आपल्या शिवसेनेची काय परिस्थिती बघा 90,181 कोटी म्हणजे 16%. सगळा पैसा राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी 57%. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी निधी वाटपावरून टाकलेल्या ठिणगीनं महाविकास आघाडीत आता आग धुमसतीय. निधी वाटपातल्या अन्यायाविरोधात शिवसेनेचे आमदार उघडपणे नाराजी व्यक्त करू लागलेत. अपेक्षा काय आहे, ज्यावेळेस तुम्ही हातात हात घालून एकत्र बसताय त्यावेळेस आम्हाला नका टार्गेट करू. शिवसेना म्हणून आम्हाला कशाला टार्गेट करता? समोर शत्रू तुम्हाला दिसतोय ना, स्टेजवर बोलल्यापुरता तुमचा शत्रू आहे का तो? पाठला तुमची मिली बघत आहे का? महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक गोष्टीत राष्ट्रवादीची दादागिरी सुरू असल्याचं सांगत भाजपचे नेते चिमटे काढायची एकही संधी सोडत नाहीयेत. सगळं सरकार राष्ट्रवादी चालवत आहे. शिवसेना आणि यांनी फक्त काँग्रेसच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी नुसत्या गाड्या फिरवायच्या. सगळी चावी अजितदा खरंच म्हणत आहेत, त्यांच्याकडे चावी आहे, त्याकडून काही नाही. चांगला निधी जिल्ह्याला दिलेला आहे. आम्ही संजय जगताप सगळे सांगत असतो, मामा आमच्याही तालुक्यांवर लक्ष ठेवा. पण त्या बाबाला हे माहिती नाही की तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात. मी तिजोरी उघडली, बांधकामाला पैसे दिले तरच ती द्यायचा. सत्तेच्या माध्यमातून शक्ती वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्ष आपापल्या परीनं प्रयत्न करतायत. अशा वेळी मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असलं तरी राज्याची तिजोरी राष्ट्रवादीकडे असल्यानं राष्ट्रवादीला काहीसं झुकतं माप मिळतंय. त्यातूनच कधी काँग्रेसचे नेते तर कधी शिवसेनेचे नेते आपल्या मनातली खदखद बोलून दाखवतायत. स्नेहभोजनाच्या माध्यमातून साधलेल्या संवादातून मुख्यमंत्र्यांनी आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असला तरी खदखद अजून कायम असल्याचं तानाजी सावंतांच्या वक्तव्यातून समोर आलंय. आमदारांच्या मनात धुमसणाऱ्या या आगीचं शमन करणं आघाडीसमोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यामध्ये वीज संकट उद्भवल्याचं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मान्य केलंय. राज्यातील 7 औष्णिक विद्युत केंद्रांपैकी 5 औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये फक्त 2 दिवस पुरेल इतकाच साठा सध्या शिल्लक आहे. त्यामुळे राज्य सरकारनं आधीच नियोजन न केल्यानं हे संकट उद्भवलंय का याबद्दल आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वीज निर्मितीवर याचा संपूर्णपणे परिणाम होणार आहे. आपल्या वीजच्या विजेची जी ग्रीड असते, ग्रीड लाईन, यावर सुद्धा एखाद्या प्लांट बंद झाला तर त्याच्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा हा कबुलीनामा. केंद्र आणि राज्य सरकारच्या वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील कोळसा पुरवणारी साखळी खंडित झाल्याचं नितीन राऊत सांगतायत. त्यामुळे राज्यावर विजेचं संकट ओढवलंय. मात्र याला जबाबदार कोण हा प्रश्न आहे. वीज कर्मचाऱ्यांनी संप मिटवावा अशी विनंती ऊर्जा मंत्र्यांनी केली आहे. मी त्यांना विनंती केली की आपण आपलं संप मागे घ्यावा, एक पाऊल मी पुढे येतो, एक पाऊल आपण पुढे या आणि शेवटी संवादातनच या चर्चेतनच या बाबी रिझॉल्व्ह केल्या जाऊ शकतील, सकारात्मक विचार होईल असं मी या ठिकाणी सर्व संघटनांना सांगितलेलं आहे. कर्मचाऱ्यांचा संप मिटला तरी राज्यावरचं लोडशेडिंगचं संकट मात्र कायम राहणार आहे. कारण कोल इंडियाच्या युनियनही संपावर गेल्यात, त्यामुळे पुढचे 2 राज्याला कोळशाचा पुरवठा होणार नाहीये. त्यामुळे महानिर्मिती आणि NTPC या दोघांचे औष्णिक विद्युत केंद्र कोळशा अभावी प्रभावित होणार आहेत. महानिर्मिती कोल इंडियाकडून दररोज 1,30,000 मेट्रिक टन कोळसा विकत घेते.
दोन दिवस यातला एक कण कोळसा महानिर्मितीला मिळणार नाही, त्यामुळे राज्यातल्या पारस, नाशिक, परळी आणि भुसावळ या केंद्रावरील 1900 मेगावॅट वीज निर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे. हीच परिस्थिती NTPC च्या केंद्राची आहे. राज्य सरकारला रोज 5000 मेगावॅट वीज मिळते, मात्र कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे इथली वीज निर्मिती प्रभावित होणार आहे. लहरीचा नाशिकचे 2 प्लांट आता बंद झालेत आणि त्याच्यामुळं नाशिकच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग करण्याची वेळ आलेली होती, परंतु त्याच्यातनंही सावरून आम्ही लोकांना त्या ठिकाणी विजेचा पुरवठा करतो आहोत. कोळशाचं मोठं संकट आमच्यापुढे उभं ठाकलेलं आहे. राज्यात कोणत्या औष्णिक विद्युत केंद्रात किती कोळसा शिल्लक आहे आणि तो किती दिवस टिकू शकतो यावर एक नजर टाकूयात. खापरखेडा 10, चंद्रपूर 8, पारस 2.5, परळी 2.7, भुसावळ 2, नाशिक 2 आणि कोराडेत 2 दिवस पुरेल इतकाच कोळशाचा स्टॉक आहे. राज्यातील विजेची गरज आणि पुरवठा याचं गणितही जाणून घेऊयात. राज्यात एका दिवसाला जवळपास 20,000 मेगावॅट विजेची गरज असते, त्यापैकी 6,000 मेगावॅट वीज निर्मिती पुरवते, 7,000 मेगावॅट वीज NTPC कडून घेतली जाते, 7,000 मेगावॅट ही खाजगी वीज निर्मिती कंपन्यांकडून घेतली जाते. पण महानिर्मिती आणि NTPC चा कोळसा पुरवठा कर्मचारी संपामुळे खंडित झाल्याचं हे संकट उद्भवलंय. स्वतः राज्याचे ऊर्जा मंत्री राज्यातील महानिर्मितीच्या वीज निर्मिती केंद्रावर कोळशाचा अपुरा साठा असल्याचं मान्य करतायत. तो कोळसा जितका त्या ठिकाणी प्रोडक्शन बाहेर निघतं ते संपूर्ण घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आमचे प्रत्येक अधिकारी कोल कंपनीच्या पीट्सवर बसून आहेत आणि त्या ठिकाणी निर्माण होणारा कोळसा, निघणारा कोळसा हा रेल्वेच्या बोग्यांमध्ये टाकून आम्ही त्या ठिकाणी आणतो आहोत आणि तरी पण तो 1.5 दिवसाचा 2 दिवसाचा असा साठा आमच्याकडे येतो आहे. राज्यातील तापमान दररोज नवनवा उच्चांक गाठतंय. 10वी 12वी आणि इतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. वीज मंत्र्यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केल्यानं ते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण राज्यातील वीज पुरवठ्याच्या दृष्टीनं पुढचे 92 तास हे अत्यंत महत्वाचे आहेत. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.